आजही 24 तास एक पाऊल पुढे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणानंतर महिलांना आता एसटी बसमध्येही अर्धा वाटा मिळणार आहे। म्हणजेच नाशिक एसटी विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार 1 मार्चपासून शहर बस सेवेतील प्रत्येक बसमध्ये 50% जागा महिलांसाठी राखीव असेल। प्रवाशांच्या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्यानं त्याचा फटका महिला प्रवाशांना अधिक बसतो। ही बाब लक्षात घेत राष्ट्रवादी युवती काँग्रेसनं सिटी बसमध्ये महिलांना 50% जागा देण्याची मागणी केली होती। या प्रकारचं आरक्षण देणारी नाशिक शहर बस एसटी महामंडळाची पहिली बस सेवा ठरणार आहे। नाशिकमध्ये शहर एसटी बस प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे, त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे। या संदर्भात सकारात्मक भूमिका घेत एसटीनं 1 मार्चपासून शहर बस सेवेतील सर्व बसेसमध्ये 50% जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। ट्रॅव्हलिंग करताना खूप प्रॉब्लेम येतात, स्टँडिंग ड्युटी असते त्यामुळे लेडीजचा खूप हे होतं, कारण ऑफिशियल ड्युट्या कधी टाइम टू टाइम सुटतात, कधी बस नसतात, त्यामुळे बसचा प्रॉब्लेम राहतो। त्यासाठी लेडीजचे 50% तरी रिझर्वेशन पाहिजेलच। ज्यावेळेला गर्दी असते ना त्यावेळेला लेडीजला अजूनही संकोचल्यासारखं होतं एखाद्या जेंट्सजवळ बसायला। जर आरक्षण असेल स्त्रियांसाठी तर फार चांगली गोष्ट होईल आणि ते कंटिन्यू तुम्ही करायला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे। आपण थेट जाऊया नाशिकलाच, योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। योगेश, सिटी बस सेवा जी आहे तिथे आता महिलांचा अर्धा वाटा असणार आहे, काय प्रतिक्रिया उमटतील या महिलांच्या माध्यमातून किंवा नाशिकमधल्या सगळ्या नागरिकांमधून या सगळ्या निर्णयाबाबत? 1 मार्चपासून लागू होतो हा निर्णय। 1 मार्चपासून हा प्रायोगिक तत्वावर निर्णय जो आहे तो नाशिक शहरामध्ये लागू केला जातोय आणि पूर्ण एक बाजू जी आहे बसची ती महिलांसाठी आणि एक बाजू पुरुषांसाठी असं स्वतंत्र वर्गीकरण केल्यामुळे स्त्रियाही सुरक्षित राहणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांना स्पष्टपणे जी काही प्रवाशांना आहे प्रवाशांनाही स्पष्ट जाणीव होईल की इकडची बाजू लेडीजची आहे आणि जेंट्सची आहे। एकूणच याचं स्वागत सगळ्याकडूनच होतं आहे, महिला वर्गातून तर प्रामुख्यानं होतच आहे, मात्र राज्यामध्ये पहिलीच प्रायोगिक तत्वावर अशी जी काही योजना राबवली जाते ती पूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल योगेश। झी 24 तास एक पाऊल पुढे।